हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहे दिवाळीच्या फराळाची अजून एक रेसिपी, कुसकुशीत करंजी. कुसकुशीत करंजीसाठी पीठ कसे भिजवायचे, तसेच तोंडात टाकतात विरघळणारे सारण कसे बनवायचे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे. पाहू शकता तुम्ही, छान अशा टम फुगलेल्या आहेत, फोड देखील छान आलेले आहेत करंज्यांवरती. बऱ्याचदा करंजी जशी थंड व्हायला लागेल तशी ती मऊ पडायला लागते, करंज्यानंतर चपट्या होतात. तर असे होऊ नये यासाठी टिप्स आणि ट्रिक्स आहेत व्हिडिओमध्ये. करंज्या जास्त दिवस जरी राहिल्या तरी त्याचा वास येणार नाही. ही क्लिप मी दुसऱ्या दिवशी शूट केलेली आहे. पाहू शकता तुम्ही, छान अशा फुगी राहिलेल्या आहेत करंज्या, कुसकुशीत झालेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त वेळा ती शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. करंजीचे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य पाहूया. अर्धी वाटी बारीक रवा, दोन वाट्या मैदा, एक वाटी 100 ग्रॅमची आहे अशा दोन वाट्या मैदा आहे, 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. अर्धी वाटी रवा, 50 ग्रॅम रवा आहे, तूप आणि चवीनुसार मीठ. करंजीचे सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. दोन वाट्या सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ग्रॅममध्ये खोबरे 100 ग्रॅम आहे. छोटी अर्धी वाटी बारीक रवा आहे, ग्रॅममध्ये 40 ग्रॅम. पाऊण वाटी साखर, ग्रॅममध्ये 100 ग्रॅम. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. एक चमचा खसखस, ड्रायफ्रूट्स, काजू बदाम पिस्ता ऑप्शनल आहे. करंजीचे पीठ भिजवण्यासाठी तुपाचे मोहन गरम करून घेऊया. छोटे 3 चमचे मोहन घालायचे आहे. तुम्ही तेल किंवा डालडा देखील वापरू शकता. करंजीचे पीठ भिजवण्यासाठी बाउलमध्ये 2 वाट्या मैदा काढून घेऊया, अर्धी वाटी रवा. मी वाटीने आणि ग्रॅममध्ये देखील तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं पडावं. थोडंसं मीठ घातलेलं आहे. सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करून घेऊया. कडकडीत तुपाचे मोहन घालूया. मोहन योग्य प्रमाणात घालायचं. जास्त प्रमाणात मोहन झाले तर करंज्यानंतर मऊ पडतात. मोहन गरम आहे, चमच्याने सुरुवातीला ते मिक्स करून घेऊया. रवा देखील पिठामध्ये जास्त प्रमाणात जर घातला तरी देखील करंज्या थंड झाल्यानंतर कडक होतात, यासाठी हे प्रमाण जे सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवून तुम्ही पीठ भिजवा, त्यामुळे करंज्या छान कुसकुशीत होतात. हाताने सर्व पिठाला मोहन चोळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मऊसूद असं पीठ भिजवून घेऊया. पिठामध्ये रवा घातलेला आहे, रवा फुगण्यासाठी थोडंसं पाणी लागेल, यासाठी पीठ मऊसूद भिजवायचं आहे. छान असं मऊसूद पीठ भिजवलेलं आहे. पीठ आपण रेस्टिंगसाठी ठेवल्यानंतर रवा फुलतो व ते अजूनच जास्त कठीण होतं. पहा, या पद्धतीने भिजवा पीठ. नंतर ते आपल्याला पाणी घालून मळून घ्यावं लागतं किंवा खलबत्त्यामध्ये चेचून घ्यावं लागतं. आपली मेहनत थोडीशी कमी करण्यासाठी या पद्धतीने पीठ भिजवा. पीठ अर्धा ते 1 तास रेस्टिंगसाठी ठेवूया. सारण तयार करायला घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा खसखस घातलेली आहे. मंद आचेवर एकसारखी हलवत खसखस आपण 1/2 ते 1 मिनिट भाजून घेऊया. खसखशीचा रंग बदललेला आहे, खसखस भाजून झालेली आहे. खसखस पटकन करपण्याची शक्यता असते, यासाठी खसखस असताना थोडी काळजी घ्यायची आहे. भाजून झालेली खसखस आपण ताटामध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया. सुकं खोबरं भाजून घेतल्यामुळे सारणाचा कोंदट वास येत नाही. करंजी जरी जास्त दिवस राहिली तरी त्याचा कोंदट वास येत नाही. मंदाचेवर एकसारखं हलवत सुकं खोबरं देखील आपण 3 ते 3.5 मिनिटं भाजून घेऊया. छान असं सोनेरी रंगावरती खोबरं आपण एकसारखं हलवत भाजून घेतलेलं आहे. जास्त डार्क होईपर्यंत खोबरं भाजायचं नाही, नंतर ते कडवट लागतं. जसं भाजलं जाईल तसा खोबऱ्याचा देखील सुगंध दरवळायला लागलेला आहे. हे आता आपण काढून घेऊया. कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून ड्रायफ्रूट्स मंदाचेवर एकसारखे हलवत भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप करू शकता. ड्रायफ्रूट्सला हलका सोनेरी रंग आलेला आहे, हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. उरलेल्या तुपामध्ये आपण रवा भाजून घेऊया. रवा नको असेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण रवा आपण सारणामध्ये घालणार आहे. वेगळी ट्रिक दाखवणार आहे मी तुम्हाला सारण बनवण्याची. तोंडात टाकताच विरघळणारे सारण कसे बनवायचे. अजून थोडंसं तूप घालूया आणि रवा आपण हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. रव्यामध्ये आपण भरपूर तूप घालूया, त्यामुळे सारण छान तुपट लागेल, चविष्ट लागेल. एकसारखा हलवत मंदाचेवर रवा भाजण्यासाठी मला 2 ते 2.5 मिनिटं लागलेले आहेत. हलका बदामी रंग आलेला आहे रव्याला. रवा देखील आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया.
सारण तयार करायला घेऊया. ताटामध्ये भाजून घेतलेलं सुकं खोबरं घेऊया. छानपैकी ते हाताने चुरून घेऊया. सुकं खोबरं जर आपण तसंच ठेवलं तर करंजी फुटण्याची शक्यता असते, यासाठी ते चुरून घ्यायचं. खोबरं मिक्सरमध्ये देखील वाटून घेऊ शकता, पण मी वाटत नाही आहे कारण त्याची जास्त पावडर होते आणि ते सारणामध्ये चविष्ट लागत नाही. असं जर चुरून घेतलं तर सारणाला टेक्स्चर देखील छान येतं. ड्रायफ्रूट्स मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, त्याची पावडर घातली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे काप करून देखील ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता. भाजून घेतलेला रवा थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी अर्धा ते एक मिनिट बारीक करून घेतलेला आहे, त्यामुळे रव्याचं रवा टेक्स्चर कमी होतं व सारण तोंडात टाकताच विरघळते. कळून देखील येणार नाही तुम्हाला की सारणामध्ये आपण रवा वापरलेला आहे. तसाच जर रवा घातला सारणामध्ये तर तो कचकच लागतो. साखर देखील मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे. तुम्हाला थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी साखर वापरा सारणासाठी. खसखस देखील मी थोडी जारसळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. सर्व साहित्य आपण छानपैकी एकसारखं मिक्स करून घेऊया. सारण तुम्ही या स्टेजला थोडंसं खाऊन चेक करू शकता. जर थोडं अळणी वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडी अजून जास्त साखर घाला. मिक्सरमध्ये वाटून साखर घालू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही पिठीत साखर देखील वापरली तरी देखील चालेल. सारणाची चव वाढवण्यासाठी थोडंसं मीठ मी याच्यामध्ये घालणार आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये दोन दाणे मिठाचे टाकले तर त्याची चव अजूनच जास्त वाढते. छानपैकी एकसारखं सर्व सारण आपण मिक्स करून घेऊया. अर्धा तास होऊन गेलेला आहे. पीठ छानपैकी रेस्ट झालेलं आहे, छान मऊसूत झालेला आहे. परत एकदा पीठ आपण मऊ करून घेऊया, एकसारखं मळून घेऊया. थोडासा तुपाचा हात लावून पीठ आपण एकसारखं करूया. तूप किंवा तेल लावू शकता तुम्ही. छान असं मऊसूत पीठ झालेलं आहे. वरून याला आपल्याला पाणी लावण्याची किंवा चेचून घेण्याची आवश्यकता पडलेली नाही आहे. या पद्धतीनं पीठ भिजवून घ्या, त्यामुळे आपली मेहनत कमी होते. घट्ट पिठाच्या पाऱ्या लवकर सुकून जातात, करंजी एकसारखी चिकटली जात नाही. आणि करंजी चिकटली गेली नाही तर तुम्हाला माहीत आहे तेलात ती उकलते व सर्व सारण पसरते, तेल खराब होते. या पद्धतीने पोळपोटावर कणकेचा छान असा रोल करून घ्यायचा आहे. हातावरती थोडीशी कणिक लांबून घ्यायची आहे एकसारखी, त्यामुळे अजून छान ती मऊसूद होते. छान अशी मऊसूद कणिक भिजलेली आहे. चाकूच्या सहाय्याने छोटे छोटे एकसारख्याचे काप करून घेऊया, जेणेकरून एकसारख्या आकाराच्या करंज्या होतील आपल्या. गोल पेढे वळून घेऊया याचे. सर्व एकसारख्या आकाराच्या गोळ्या तयार करून झालेल्या आहेत. सर्व गोळ्या आपण या पद्धतीने बाऊलमध्ये ठेवून झाकून ठेवायच्या, त्यामुळे त्या हवेने सुकणार नाहीत. एक गोळी घेतलेली आहे, ती मैद्यामध्ये बुडवून छानपैकी दोन्ही बाजूला मैदा लावून एकसारखी पातळ पारी लाटायची. पारी जास्त जाडसर राहिली तरी देखील करंजा थंड झाल्यानंतर मऊ पडतात. छान अशी पातळ पारी लाटून झालेली आहे. एक ते दीड चमचा सारण घाला आवडीनुसार. या पद्धतीने उचलून काटांवरती काट लावून घ्यायचे आहेत. बोटाने दाब देऊन एकसारखी करंजी चिटकवून घ्यायची आहे. या ठिकाणी थोडी काळजी घ्यायची आहे. एकसारखी करंजी दाब देऊन चिटकून घ्या. करंजी एकसारखी चिटकून झाल्यानंतर फिरकीच्या सहाय्यानं या पद्धतीने कट करून घ्यायची आहे व काढून घेतलेली कणिक उरलेल्या पिठामध्ये ठेवूया. पीठ झाकून ठेवूया. पाहू शकता तुम्ही किती छान सुंदर नाजूक अशी आपली करंजी तयार झालेली आहे. अजून एक करंजी आपण बनवून घेणार आहे. गोळी पिठामध्ये बुडवून लाटून घेऊया. करंजीमध्ये जास्त प्रमाणात सारण भरले तरी देखील करंजी फुटण्याची शक्यता असते. पारी सुकल्यासारखी वाटली तर काठांवरती तुम्ही थोडंसं दूध किंवा पाणी लावून बोटाच्या सहाय्याने दाब देऊन एकसारखी करंजी चिटकून घ्या. छान असं मऊसूद पीठ भिजवल्यामुळे करंजीच्या काठांवरती आपल्याला पाणी किंवा दूध लावण्याची आवश्यकता पडली नाही. करंजी सुकू नये यासाठी एखाद्या सुती कपड्यामध्ये ती ठेवायची. जशा होतील तशा करंज्या या पद्धतीने एकसारख्या ठेवायच्या व झाकून ठेवायच्या, त्यामुळे त्या लवकर सुकत नाहीत व एकसारख्या तळल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक ट्विस्ट पाहणार आहोत. पूर्वी रुखवतामध्ये पोकळ करंजी, मिठाची करंजी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या करंज्या ठेवल्या जायच्या,
तर आजच्या व्हिडिओमध्ये पोकळकरंजी आपण पाहणार आहे. पारी आपण सारण न भरता या पद्धतीने चिटकून घेतलेली आहे. थोडासा बाजूचा भाग आपण न चिटकवता ठेवलेला आहे. सर्व भाग या पद्धतीने बोटांच्या साह्याने चिटकून घ्यायचा आहे एकसारखा व थोडीशी जागा ठेवायची आहे. याच्यामध्ये आपण हवा भरणार आहे. बघा या पद्धतीने थोडीशी जागा रिकामी ठेवलेली आहे. याच्यामध्ये आता हवा भरूया. छान अशी टम्म फुगलेली आहे करंजी. पूर्णपणे करंजी आपण बोटाच्या साह्याने बंद केलेली आहे. दुसऱ्या बाजूने देखील दाब देऊन करंजी छान एकसारखी बंद करून घ्यायची आहे. गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. थोडंसं पीठ टाकून आपण चेक केलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. जेवढ्या बसतील तेवढ्या करंजी आपण तेलामध्ये अलभरा हाताने सोडून घ्यायच्या आहेत. काळजी घ्यायची, तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. एका बाजूने करंजी छानपैकी तळली गेली की ती पलटायची आहे. पलटताना काटाच्या बाजूने पलटा. करंजीच्या पोटाच्या बाजूने जर पलटली तर करंजी फुटण्याची शक्यता असते. मध्य माचेवर आलटून पालटून सोनेरी रंगावरती आपण करंजी तळून घेतलेली आहे. तेलातील बबल्स देखील कमी झालेले आहेत. करंजी आपण काढून घेऊया. छान असे फोड आलेले आहेत करंजीवरती. रंग देखील सुरेख आलेला आहे. करंजी तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. थोडीशी तांबूस रंग येईपर्यंत करंजी तळायची. त्यामुळे करंजी छान अशी भाजली जाते व लवकर मऊ पडत नाही. पोकळ करंजी आपण तळून घेऊया. एका बाजूने तळी गेली की पलटून घेऊया. ही करंजी चहाबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते. पूर्वी रुखवतामध्ये या पद्धतीने करंजी तळून ठेवल्या जायच्या. एवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या 30 ते 35 करंजा झालेल्या आहेत. छान अशा कुसकुशीत झालेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही करंजी नक्की बनवून बघा. कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.